आयुष्यभर पंचवटी एक्सप्रेससाठी खस्ता खाणारे बिपिन गांधी यांना नव्या पंचवटी एक्सप्रेसचं सुख मात्र अनुभवता आलं नाही. पंचवटी प्लॅटफॉर्मवर आली आणि तिचं ते बदललेलं रूप पाहताच गांधी यांना अतिवानंद झाला. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बिपिन गांधी देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या बिपिन गांधींचं बांधकाम व्यवसायानिमित्त दररोज मुंबईला येणं जाणं असायचं. दररोज 3-3.5 तास पंचवटीतल्या प्रवासात जायचे. पंचवटी एक्सप्रेसची बोगी विमानाप्रमाणे का असू नये असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी खिडक्यांना पडदे लावून बोगी अगदी विमानासारखी केली. पेपर वाचण्यासाठी कप्पे, जेवण करण्यासाठी सुखसोयींची आसनं स्वतःच्या खर्चानं तयार करून घेतली. बोगीत 1 तास सगळे दिवे बंद करून मेडिटेशन करायला सुरुवात केली. एअर होस्टेसप्रमाणे एक सेविका साफसफाई स्वच्छतेसाठी नेमली. आज त्यांच्या स्वप्नांना नवा साज मिळणार असतानाच त्यांना प्लॅटफॉर्मवरच अत्यानंदानं हृदयविकाराचा झटका आला आणि नव्या सुखकारक पंचवटीतून प्रवासाचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. 10 वर्ष मी त्यांच्यासोबत काम करते रेल परिषदसाठी. आम्ही माझी त्यांची खूप भांडणं व्हायची जशी बाप मुलीची होतात, पण असं कधी ते असे अचानक एक्झिट घेतील आणि तेसुद्धा त्यांनी ज्या गाडीसाठी ॲक्च्युली त्यांचं जीवाचं रण केलं आहे त्या गाडीच्या अत्यंत आनंदाच्या प्रसंगी ते अशी एक्झिट घेतील असं आम्हाला खरंच कोणालाही वाटलं होतं आणि अजूनही आम्हाला खरं नाही वाटत. जहाँ जो चीज लगी रेल्वेवाल्याने जो चीज मांगी उन्होंने पूरा करके दिया और जब उनके हाथ में आज चीज आई तो वो नहीं रहे. सुबह 6:30 बजे हम लोग यहाँ से निकले, 6:30 बजे स्टेशन पे आए. सुबह उन्होंने टीवी पे बाइट दिया, बाइट देने के बाद वहीं कोलैप्स हो गए, वो हॉस्पिटल भी नहीं जा पाए. इसके लिए हम पूरा आदर्श ट्रेन आदर्श कोच पंचवटी एक्सप्रेस के तरह हमें बड़ा दुख है और ये दुख हमें हमेशा रहेगा. बिपिन गांधी हे रेल्वे प्रवासी परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच तब्बल 42 वर्षांनी पंचवटीचं हे रूप बदललं होतं. बाहेरच्या खाद्यपदार्थांना बंदी, कचरा मुक्त डबा असे विविध उपक्रम त्यांनी आधीच राबवले होते. त्यांच्या या पंचवटीतल्या कामासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली होती. राज्यराणी एक्सप्रेस करता 5 दिवस उपोषण केले. पंचवटीसाठी त्यांनी इतका पाठपुरावा केला की त्यांना कोच बघण्याकरता ते चेन्नईला देखील गेले, चेन्नईला कारखान्यात गेले ते. म्हणजे इतकी त्यांची जिद्दन चिकाटी होती आणि अशा व्यक्तींना आज आम्ही आमच्यातनं हरवलेलं आहे. आज आम्हाला इतकं दुःख होत आहे की ही व्यक्ती म्हणजे आमच्याकरता म्हणजे एक एनर्जी होती आणि आज आमची एनर्जी गेलेली आहे. पंचवटीचं हे नवं रुपडं पाहणं बिपिन गांधींचं स्वप्न होतं. पण नियतीचा डाव इतका विचित्र की ज्यानं या सुखकारक प्रवासासाठी खस्ता खाल्ल्या त्याच्याच नशिबात हा प्रवास नव्हता. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.